राजकीय स्वार्थासाठी संसदेचं काम सतत बंद पाडून काँग्रेस लोकशाहीचा अपमान करत आहे, त्यामुळे भाजपचे नेते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 एप्रिल रोजी उपोषण करणार आहेत. गुरुवार दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर सांगली येथे राजकीय स्वार्थासाठी संसदेचं कामकाज वारंवार बंद पाडून काँग्रेस लोकशाहीचा अपमान करत आहे म्हणून भाजपचे सर्व खासदार, सांगलीचे खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तरी आपण वेळेवर सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलं आहे.